कमलेश आणि समाधान हे धुळे जिल्ह्यातले शेतकरी हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजाला पुरते वैतागलेत. कारण यंदा सरासरीच्या 96% पावसाचं भाकीत हवामान खात्यानं व्यक्त केलं होतं. तसंच जून जुलै महिन्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. त्यावर विश्वास ठेवून राज्यभरातल्या शेतकऱ्यांप्रमाणे कमलेश आणि समाधान यांनी खरीपाची पेरणी केली. मात्र गेल्या 3 आठवड्यांपासून राज्यात पावसानं दडी मारली आहे. पुणे आणि मुंबई वेधशाळा मात्र वारंवार पावसाचा अंदाज व्यक्त करत आहेत, पण प्रत्येक वेळी त्यांचा अंदाज फोल ठरतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तीच अवस्था कमलेश आणि समाधान यांची झाली. पण हवामान खात्याच्या या अंदाजाला कंटाळून चुकीचा अंदाज व्यक्त केल्याप्रकरणी हवामान खात्याला कोर्टात खेचण्याची तयारी धुळ्यातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. 48 तासात पाऊस पडला नाही तर मी हवामान खात्याच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे. हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे हवामान खातं आहे. यांना सरकार मोठे मोठे पगार देतं, पण आमच्या गरीब शेतकऱ्यांना खोटा अंदाज देऊन हे आम्हाला फाशी लावायला किंवा आम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करणारं हे हवामान खातं आहे. मे महिन्यापासून हवामान खातं सतत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करत आलंय. मात्र हवामान खात्याचे हे अंदाज बेभरवशाचे ठरलेत. ते आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेत. पावसाचा अंदाज 50% खरा ठरत नसल्यानं बळीराजा चांगलाच संतापलाय. आज हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी पेरणी करतो, बियाणे आणतो, सगळं खत व्यवस्थित आणतो, पण आज हवामान खात्याचा अंदाज हा चुकीचा ठरतो. याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. पाऊस व्यवस्थित पडत नाही, खतांना पैसे नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला. विविध प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडण्यात भारत अग्रेसर आहे. नवनवे विक्रम इस्रोनं आपल्या नावावर केलेत. मात्र असं असतानाही शेतकऱ्यांना साधा पावसाचा अचूक अंदाज हवामान खात्याला व्यक्त करता येऊ नये हे दुर्दैव म्हणावं लागेल. 16 जुलैनंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय. मात्र यावेळीही पावसानं दगा दिल्यास लाखो हेक्टरवरचं खरीप पीक वाया जाणार असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करायची पाळी येणार आहे. पर्यायानं हवामान विभागालाही शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड द्यावं लागणार आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.